मागील 4 दिवसापासून पंढरपूर शहरामध्ये नव्याने कोरोना असणारे रुग्ण सापडलेत, त्यामुळे पंढरपूर कोरोनामुक्त असणारे शहर आता कोरोनाबाधित झाले आहे. मागील काही दिवसापूर्वी, एक महिना दीड महिन्यापूर्वी, पंढरपूरमध्ये याच नामांकित असलेल्या लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. त्यावेळेसही हे हॉस्पिटल सील केले गेलेलं नव्हतं, परंतु पंढरपूर शहरामध्ये त्याची मोठी दहशत पसरली होती. तरीही कोरोनाबाधित असलेल्या या रुग्णालयामध्ये सील करण्यात आलं नव्हतं. आता पंढरपूर शहरासह तालुक्यामध्ये एकूण 18 कोरोना रुग्ण सापडले असून या रुग्णालयामध्ये कोरोना रुग्ण सापडलेत. या हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणारे 2 कर्मचारी डॉक्टर हे 2 कोरोनाबाधित असल्याचा अहवाल निष्पन्न झालेला आहे. तरीही हे हॉस्पिटल आणि हा परिसर प्रशासनानं सील केलेला नाही, याचा अर्थ काय जनतेने समजायचा? बेलीच्या महादेवपाशी एका शिक्षकाला कोरोनाबाधित सापडल्याचं निष्पन्न झाल्यानंतर तो संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून त्या भागातील प्रत्येक गल्ली बोळसुद्धा बांबू बांधून नगरपालिकेने सील केलेले आहेत. पोलीस प्रशासनानं कर्फ्यू जारी करून आषाढी यात्रासुद्धा थांबवलेली आहे. या कोरोनाच्या एवढ्या भीती भयानक असणाऱ्या रोगा महामारीवर एवढे मोठे उपाययोजना केले जातात, तरी हे हॉस्पिटल सील होत नाही, याचा अर्थ लोकांनी काय समजायचा? डॉक्टर लो मोठ्या डॉक्टर असल्यामुळं त्यांचे हितसंबंध जोपासले जातात का? यामधून आर्थिक लागेबांधी असण्याची शक्यता व्यक्त होतीये. यात नेमकं लोकांनी काय घ्यायचं? त्यामुळं ह्या रुग्णालयाला कोरोनापासून मुक्त ठेवलं आहे का कोरोनापासून नसल्याचं हे प्रशासनानं निष्पन्न करतं आहे, जाहीर करतं आहे, हे काय समजायला मार्ग नाही. म्हणजे याचा अर्थ असे सामान्य लोकांना वेठीस धरायचं आणि अशा मोठ्या रुग्णालयाला मोकळं सोडायचं. अशा रुग्णालयातून सोलापूरमध्ये अनेक रुग्ण निर्माण झालेले आहेत, तरी प्रशासनाने याची दखल घेऊन हे हॉस्पिटल ह्या भागाचा परिसर सील करणं काळाची गरज आहे.